प्रश्न निर्माण माणसं जरी गमावली असली तरी त्यांचा पक्का निवारा होणं गरजेचं आहे. शिक्षण कसं होणार? नाही नाही, असं आहे, मी स्वतः अनेक वर्ष वेगवेगळ्या आपत्तींमध्ये काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मला आठवतंय की अगदी कुठे अतिवृष्टी असेल किंवा स्वतः पुराच्या ठिकाणी जाऊन मदत वेळोवेळी केलेली आहे. त्यामुळे सरकारकडे आपत्ती पुनर्वसन याचा आराखडा तयार आहे, पहिली गोष्ट. दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरं त्यांना मिळतील, पण कधी कुठली घरं बांधायला ती जागा योग्य आहे का, त्या ठिकाणी परत दरड कोसळायची शक्यता आहे का, या सगळ्यासाठी काही काळ लागेल. म्हणून सरकारने त्यांच्यासाठी तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आज मी त्यांच्याशी ज्यावेळेला बोलले आणि भेटले त्यावेळेला एक आपल्याला नेहमी जे निदर्शनाला येतं की जेव्हा कुटुंबांचा आधार तुटतो त्यावेळेला सगळ्यात मदत गरज असते माणुसकीची, आणि ती माणुसकी आणि मदतीची भूमिका ही सरकारने घेतलेली आहे. आणि एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत जी मुलं कुटुंबामध्ये त्यांनी आई वडील गमावलेले आहेत किंवा जी खूप गरजू आहेत आणि आश्रमशाळेत शिकत आहेत त्यांचं त्यांनी मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. मुलांची किती एक्झॅक्ट संख्या आहे त्याचा सर्वे चाललेला आहे आणि या सगळ्या मुलांना सरकारच्या मदतीबरोबरच फाउंडेशनच्या वतीने, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून मदत केली जाणार आहे. परंतु या मदतीबरोबर त्यांच्याबरोबरचे सहप्रवासी, त्यांच्याबरोबरचे कुटुंबीय, त्यांच्याबरोबरचे नातेवाईक, म्हणून मग आम्ही मंगेश चिवटे, आपले थोरवे आमदार, तसंच मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे या ठिकाणचे बाकीचे सगळे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी यांच्याबरोबर शासकीय अधिकारीसुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. रात्ररात्र जागून मदतीचा प्रयत्न केलेला आहे. पण असं जरी असलं तरीसुद्धा काही लोक बेपत्ता आहेत, त्यांची संख्या निश्चित व्हायची की किती लोकं बेपत्ता झालेले आहेत. आणि म्हणून मी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की तुम्ही सर्वेक्षण आता लवकरात लवकर पूर्ण करा की ज्याच्यामध्ये छोट्या मुली किती आहेत, छोटे मुलगे किती आहेत, त्यातले निराधार किती आहेत, वयोवृद्ध लोक किती आहेत, एकल महिला किती आहेत. बऱ्याच वेळेला यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या पण अपप्रवृत्ती समाजात असतात. म्हणून मग बालविवाह उरकून टाकणं किंवा त्या मुलींना कुठे घेऊन जाणं, त्यांना वेगळ्या मार्गाने नेणं, असं करणाऱ्या समाजकंटकांपासून पण सावध राहायला सांगितलेलं आहे. आणि अधिवेशनानंतर परत देखील आम्ही भेटीसाठी इकडे यांच्या येणार आहोत. त्यांचे नंबर आम्ही घेतलेले आहेत, माझे नंबर काही जणांना दिलेले आहेत, मंगेश चिवटे आणि आमदार थोरवे यांचे नंबर दिलेले आहेत. आणि यांची पालक म्हणून जबाबदारी म्हणजे केवळ या ठिकाणी एक येऊन फोटो सेशन करायचं असं नाही आहे. मी मीडियाचं मनापासून आभारी आहे, ऋणी आहे की तुम्ही ही घटना ताबडतोब दाखवली आणि तुम्ही स्वतः एक स्वयंसेवक असल्याप्रमाणे इथे दिवस रात्र काम करत आहात. आणि अशा परिस्थितीच्या मध्ये नंतरसुद्धा मी तर तुम्हाला असं म्हणेन की ही जी घटना ज्या तारखेला घडली ते 3-4 दिवसाच्या पासून आपण दर महिन्यामध्ये एक साधारणपणे 18-19 तारखेच्या सुमाराला दर महिन्यात फॉलोअप घेतला तर ते सुद्धा चांगलं होईल. आम्ही लातूरच्या भूकंपामध्ये सातत्याने म्हणजे 30 वर्ष काम केलेलं आहे. लोकांना घरं मिळाली, लोकांना रोजगार मिळाले, शेती आहे त्यांची राहिली. तसंच आपल्याला माहिती आहे माळीणमधलंसुद्धा पुनर्वसन सरकारने व्यवस्थित केलेलं आहे. तर सगळं 100% मनासारखं झालं नाही तरी सरकारमध्ये अनेक वेळेला आपण पाठपुरावा ज्या पाहतो त्यावेळेला मला मोठमोठ्या लोकांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री इथे आल्यावर जास्तीत जास्त तास काम करून स्वतः टेकडीवरती जाऊन स्वतः लोकांना मदत कार्यामध्ये त्यांनी जे झोकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री सेवक म्हणून जनतेची भूमिका बजावत आहेत हे देखील समोर आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही स्वतः या ठिकाणी आलेली आहे, बाकीचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. पण या मदतीच्या कामामध्ये त्रुटी दाखवण्याबरोबर समाजातली जी मदत येईल त्या मदतीचं नीट पद्धतीने वाटप होण्यासाठी लोकांनी येऊन केवळ धान्य द्यावं की जे आज गहू पिसायला पीठ करायलाच नाही आहे, मग अशाला तयार अन्न देणं जास्त उपयुक्त आहे. तर या सगळ्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांशी आणि असिस्टंट कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोलून जर का नियोजन केलं तर ते चांगलं होईल असे माझं तुमच्यातर्फे आवाहन. तुम्ही स्वीकारलेलं आहे परंतु त्या ज्या पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाची जबाबदारी जी आहे ती शासन घेणार का? कारण की तुम्ही बोलताना सांगितलं की 18 वर्षांपर्यंत त्यांच्या शिक्षणाची तुम्ही जबाबदारी घेणार. जर त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण शिकायचं असेल तर त्याची जबाबदारी शासन स्वीकारेल का? उच्च शिक्षणाच्यासाठी सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे अनुकंपा तत्वावरती किंवा आपत्तीग्रस्त लोकांसाठी 1% आरक्षण घेतलेलं आहे. तर ते 1% नाही बसले तर उलट माझा आता विधान परिषदेत प्रयत्न आहे आणि ज्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंधित मंत्री मोदे, की जी जी अनाथ मुलं असतील, मग ती या ठिकाणची असतील का इतरत्रची असतील, त्या सगळ्या मुलांना 18 वर्षांनंतरसुद्धा पायावर उभं राहीपर्यंत सरकारची सहकार्य, मदत, मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी एक चांगलं धोरण करावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा समावेश करता येईल. काही जे मुलं आहेत ते आर्थिक नियोजनासाठी त्यांच्या 4 पैशासाठी जॉबला किंवा कामाला जाऊ शकतात कुठे इकडे, तर ते रोक, तुम्ही बोलला की आता इथे रोखलं गेलं पाहिजे आणि त्यांनी शिक्षण मध्येच अर्धावर सोडलं नाही गेलं पाहिजे, तर ते विशेष खबरदारी कशी घेतली जाईल? नाही, याच्यासाठी शासकीय यंत्रणेवर जशी जबाबदारी आहे तसं मी तर लोकांमधल्या नेतृत्वावरती जास्त विश्वास ठेवते. त्यामुळे त्यांना स्वतःपर्यंत 4-5 मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये आणि पालकांमध्ये जागृती झाली तर त्यांच्याकडून सहभाग झाला तर जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल तर ते चांगलं होईल. म्हणून पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा तहसीलदार या संदर्भात निगराणी घेण्यासाठी मी सांगितलेलं आहे. परंतु तुमच्या जर का कानावर आलं की कुठे अशी मजबुरीमुळे मुलं जात असतील तर तुम्हीसुद्धा बातमी बरोबर आम्हाला ते कळवलं तर आम्ही निश्चितपणाने त्याच्या सहकार्य करू. दरड कोसळण्याची भीती या गावकऱ्यांना अगोदरच होती, त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी एक वस्ती 30 ते 40 घरं त्यांनी बांधलेली होती उन्हाळ्याच्या दरम्यान. ती फॉरेस्ट ती जागा फॉरेस्ट लँडच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत असल्यामुळे तिथेची घरं जी आहेत ती फॉरेस्ट डिपार्टमेंटने तोडलेली होती. त्याच्यानंतर ती सगळी इर्षावाडीवरची माणसं जी आहेत ती पुन्हा डोंगरावरती राहायला गेली. त्यामुळे दरड आता कोसळलं आणि संपूर्ण गाव गेलेलं आहे. कुठेतरी सरकारी यंत्रणेने जी कारवाई केली त्याच्यामध्ये हे सगळे बळी पडलेले आहेत. याला मला काय प्रश्न आहे की त्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं असं म्हणणं होतं की मी वेळोवेळी जेव्हा खाली राहण्याची विनंती फॉरेस्ट अधिकाऱ्यांना करत होतो मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि आमच्या सगळ्या झोपड्या तोडल्या आणि पर्यायानं आम्हाला तिकडे राहावं लागलं. पर्याय हे सगळं तुम्ही जे काय फॅक्ट फाइंडिंग केलेलं आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे ते मी जरा तपासून घेते. महिलांनी काय काय तक्रारी केल्या होत्या तिथे राहण्याच्या संदर्भात, परंतु ज्यावेळेला सन्मानाने अजितदादा पवारांनी निवेदन केलं सभागृहात त्यावेळेला हा मुद्दा काही आमदारांनी विचारला होता की हा दरडग्रस्त भागातल्या अहवालमध्ये ह्या भूभाग येत होता का, तर त्यांनी अहवाल बघून सांगितलं की तो दरडग्रस्त भागामध्ये येत नव्हता. पण लोकांना भीती वाटत असेल हादरे वगैरे बसतात म्हणून, तर त्यांना पर्यायी जागा देण्याच्या संदर्भामध्ये इथेच असं नव्हे तर मी आपल्या माध्यमातून सांगते की लोकांना जिथे वाटत असेल की दरडीमुळे आमच्या जीवाला धोका आहे त्यांनी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांना किंवा मी तर म्हणेन डायरेक्टली मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती कळवली तर त्या भागामध्ये किंवा माझ्याकडेही कळवली तर त्या भागामध्ये संबंधित जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्याशी बोलून त्यांना पर्यायी जागा तात्पुरत्या काळात मिळवून देण्यासाठी शासन निश्चितपणाने प्रयत्न करेल. याची चौकशी होणार का कारण की वन विभागाच्या कारवाईनंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना आहे आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती म्हणजे संपूर्ण खबरदारी घेतलेली नाही. नाही, मी इथल्या इथे चौकशीची घोषणा यासाठी करत नाही आहे की मला त्यातली वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आणि या क्षणी आत्ताच्या क्षणी सरकारी यंत्रणेचं नीतीधैर्य खच्ची होईल असं कुठलंही काम करू नये हे माझ्या 40 वर्षाच्या अनुभवाने लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुमची भावना योग्य असली आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होणार असली तरी सुद्धा मी आत्ता तसे निर्देश देणार नाही. तपासून घेते तर परत तोच प्रश्न नाही विचारायचा. जिल्ह्यामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी आता अति धोकादायक दरड क्षेत्रात दाखवलेली आहेत. बाजूलाच मोरबेवाडी आहे, काल आम्ही सुद्धा माध्यमांनी तो प्रकार दाखवला, त्या ठिकाणी सुद्धा दरड खचायला सुरुवात झाली, काही घरांसाठी खाली माती काढली होती आणि पाऊस सातत्यानं होत असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आता ती दरड कोसळू शकते, खालीच घरं आहेत. आता ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण दुर्लक्ष होतंय कुठे. नाही, पण मी तुम्हाला स्वतः सांगते की पुणे जिल्ह्यामधली काही गावं दरडग्रस्त होती तर दर वेळेला प्रशासन गेले 3 वर्ष त्यांना पावसाळ्याच्या आधी खाली आणतं, 3 महिन्यांमध्ये ते अगदी खरं कंटाळून गेलेले असतात, ते परत वर जाऊन राहतात, परत खाली येतात. लोकांना त्यांचं जीवन, त्यांचं शेती, त्यांची झोपड्या प्यार्या असतात. त्यामुळे तुम्ही जेवढं म्हणताय तसं केलं लोकांनी पुनर्वसन की लग्न लगेच स्थलांतर हे लोकांच्या दृष्टीने सुद्धा शक्य होत नाही. पण ज्या ज्या धोकादायक भाग असतील, कालच बघा नाशिकच्या जवळचा किल्ल्याचा भाग कोसळलेला आहे, त्यामुळे अशा घटना जिथे होत असतील तिथे लोकांच्या लक्षात येत असेल त्या ठिकाणी जरूर त्यांनी पोलिसांच्या सुद्धा निदर्शनाला ते आणू शकतात की धोकादायक आहे, त्याच्यावरती शासन लवकर पाऊल उचलेल. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेला तुम्हाला मोरबीचं दिसतं किंवा दिसतंय तुम्ही एक साधं ट्विट पोलीस महासंचालकांसाठी करा ना. तुम्हाला काही बंदी नाही आहे की त्यांनी प्रत्येकाने माध्यम बघून केलं पाहिजे, तर ट्विट पण एक महत्त्वाचं सोशल माध्यम आहे, त्यांनी त्याची दखल घेतली नाही,
सीएमओलाही करा, त्याची त्यांनी दखल घेतली नाही असं होणार नाही. निदान मला ट्विट केलं तर मी स्वतः दखल घेते प्रत्येक ट्विटची. त्यामुळे जे तुमचं निरीक्षण होईल त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे कार्यवाही करू. हिंदी में बता दीजिए, आपने यहाँ पर जो विक्टिम्स हैं उनसे मुलाकात की है, क्या कुछ प्रयास किए जा रहे हैं सरकार के द्वारा कि इनके रिहैबिलिटेशन जल्द से जल्द हो सके, और क्या कुछ किया जा रहा है? देखिए, महाराष्ट्र में अभी तक बहुत ही आपत्तियों को सामना हो चुका है. फिर कई जगह पे अतिवृष्टि हुई है, कई जगह पे NDRF की मदद से कारण बहुत लोगों की ज़िंदगी बचा सके हैं, और अभी भी बहुत ही पराकाष्ठा से मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी शिंदे उन्होंने यहाँ पे बहुत ही समय देकर पुनर्वसन के लिए काम किया है. लेकिन हमारी ये अपेक्षा है कि केंद्र सरकार भी महाराष्ट्र के जो आपत्ति पुनर्वसन का काम है इसके लिए जो उन्होंने मदद दी है उसके लिए तो हम शुक्रिया कहेंगे, लेकिन और भी जिस जो इस बात में मदद लगेगी वो मदद अगर मिलेगी तो महाराष्ट्र शासन का काम आसान होगा. एक बहुत अहम मुद्दा है सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स का, कि बार बार ऐसी आपत्तियाँ क्यों आती है, उसको बदल करने के लिए खुद महाराष्ट्र शासन ने हर डिस्ट्रिक्ट में 100 करोड़ रुपीज़ का प्रावधान किया है, और उसमें वो आपत्ति प्रतिबंधक योजना बना सकते हैं. उसको भी काम में लाने के लिए मैं खुद उसके बारे में ज़रूर ध्यान दूंगी, और लोगों को अनाज, कपड़ा, रहने के लिए इंतज़ाम, बाद में रोज़गार, इस सब बात के लिए जो भी मुश्किलें आएगी उसको निपटाने के लिए, उसको अमल में लाने के लिए मैंने अधिकारी वर्ग को बोला है कि वो उसके बारे में एक्शन प्लान दे, और माननीय CM जी उसके बारे में जानकारी लेकर वो एक्शन प्लान लाने के लिए बहुत मेहनत और उसका फॉलोअप जरूर करते हैं. उनका घर पूरी तरह से बर्बाद हो गया, उनके घर कितनी जल्दी बनाए जाएंगे और उनकी शिक्षा वगैरह के जो इंतजाम होंगे, या फिर देखिए घर बनाने के लिए कितना समय लगेगा, क्या लगेगा, उसके पहले ये सवाल है कि क्या वही जगह पे घर नए बांधवाने के लिए ठीक है कि नहीं, उसका भी रिपोर्ट देखना पड़ेगा. बारिश भी कम होनी चाहिए, घर बनवाने के लिए कहीं पे कितने कौन कितनी टेक्नोलॉजी बना सकता है इसके बारे में भी जानकारी होगी कि कुछ तरीके के घर वहाँ पे बिल्डअप करना ज़रूरी है. लेकिन ये पूरा काम मदद और पुनर्वसन मंत्री महोदय और वो डिपार्टमेंट करेगा, जिस पर CM और हमारे उप मुख्यमंत्री उनकी निगरानी रहेगी. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.